नमस्कार यूट्यूब फॅमिली, शुभांगी स्किल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण गणपती बाप्पासाठी अगदी झटकीपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारे मोदक बनवणार आहोत। खव्यापेक्षाही भारी चवीचे असे हे झटपट होणारे मोदक करण्यासाठी आपल्याला गॅस देखील पेटवावा लागणार नाही आहे। अगदी झटपट, कमी खर्चात, कुठलंही महागडं साहित्य यूज न करता आपण हे मोदक बनवणार आहोत। दिसायला जेवढे सुंदर आहेत तेवढेच तोंडात टाकताच विरघळणारे असे हे टेस्टी मोदक कसे करायचे ते बघूया। तर हे झटपट होणारे मोदक तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत 1 वाटी डाळ्या, याला काही भागामध्ये डाळव देखील बोलतात। तर ह्या डाळ्या ज्या आहेत ऑलरेडी भाजलेल्या असतात त्यामुळे याला भाजायची गरज नाही। त्याचबरोबर यामध्ये मी 2 हिरवी वेलची टाकलेली आहे आणि हे मिक्सरच्या सहाय्याने बारीक दळून घ्यायचे। छान अशी बारीक पिठी तयार करायची आहे, त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायची आहे। कारण आपण हिरवी वेलची टाकलेली आहे आणि कुठं डाळ्याचा जाड कण असेल तर तो चाळणीमध्ये वरती राहून जाईल आणि आपल्याला बारीक स्मूद अशी पिठी मिळेल। त्यासाठी नेहमी चाळून घ्यायचं। तर चाळून घेतल्यावर बघू शकता थोडासा जाड भाग राहिलेला आहे, तो आपण टाकून देणार आहोत। आता यामध्ये 1 10 रुपयाचं पॅकेट आपल्याला मिल्क पावडरचं टाकायचं आहे। अगदी 20 ग्रॅम म्हणजेच 2 टेबलस्पून मिल्क पावडर यामध्ये असते। घरात उपलब्ध असेल तर नक्की टाका। आता त्याच वाटीने अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे। किसून घेऊ शकता किंवा चाकूने कट करून घ्यायचा, म्हणजे तो लवकर मेल्ट होतो। आता हा गूळ या पिठामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हाताने ही सगळी प्रोसेस करायची नसेल तर तुम्ही पीठ छान चाळून घेतल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून नंतर त्यामध्ये गूळ टाकून 1-2 गिरकी मारून घेऊ शकता मिक्सरचं बटन ऑन ऑफ करून। पण इथे प्रमाण कमी आहे त्यामुळे मी हातानेच करत आहे। तर बघू शकता गूळ पिठामध्ये छान असा मिक्स झाला आहे, पीठ छान ओलसर झालेला आहे। बघू शकता त्याची मूठ वळते आहे, गोळा तयार होतो आहे। तर आपले हे मोदक अजून टेस्टी होण्यासाठी आपण यामध्ये तूप टाकणार आहोत। तर अगदी त्याच वाटीने 1/2 वाटी तूप टाकायचं आहे। अगदी थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे आणि तूप देखील पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे। तर करायला खूप सोपे असे हे मोदक आहेत। घाईगडबडीच्या वेळी बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी अगदी झटकीपट 10 ते 15 मिनिटात तुम्ही हे मोदक बनवू शकता। तर बघू शकता सगळं तूप मी पिठाला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आणि 1/2 वाटी तूप बरोबर यासाठी लागलेलं आहे। बघू शकता मस्त खव्यासारखं आपलं हे पीठ इथे तयार झालेलं आहे। तर या मोदकची चव अजून वाढण्यासाठी मी 10 ते 15 पिस्ता जे आहे मिक्सरच्या सहाय्याने बारीक दळून घेतलेले आहेत। आता याची पावडर थोडीशी मी या मिश्रणामध्ये टाकत आहे आणि थोडी आपण मोदकावर लावण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे मी मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे। या साचाला सुरुवातीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। फक्त एकदाच सुरुवातीला ही प्रोसेस करावी लागेल। त्यानंतर पिस्ताची पावडर टाकल्यानंतर हे देखील मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता या मोदकामध्ये सुरुवातीला पिस्ताची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर तयार केलेलं मिश्रण दोन्हीही बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। त्याचा गोळा बनवायचा आणि नंतर तो त्या मोदकाच्या साच्यामध्ये दोन्ही बाजूने ठेवायचा, म्हणजे मोदक झटपट तयार होतो। व्यवस्थित पॅक बंद करायचं आहे। आजूबाजूला आलेलं मिश्रण हाताने काढून टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं साच्यामध्ये, म्हणजे आपला मोदक जो आहे पोकळ होत नाही आणि तुटत नाही। तर साच्यामध्ये व्यवस्थित मिश्रण भरून घेतल्यानंतर आजूबाजूला लागलेलं मिश्रण काढून टाकायचं, त्यानंतर अलगदरीत्या साचा उघडायचा आणि मोदकाच्या खालच्या बाजूने मोदक साच्यातून काढायचा, वरच्या बाजूने काढायचा नाही, नाहीतर त्याचं टोक तुटून येऊ शकतं। तर बघू शकता किती सुंदर सुरेख असा मोदक इथे तयार झालेला आहे। आजूबाजूला कडेला असलेलं मिश्रण हाताने काढून घ्यायचं। तर 1 वाटी डाळ्यामध्ये साधारण 11 ते 12 लहान साईजचे मोदक इथे तयार झाले। तुम्हाला मोदक किती प्रमाणात करायचे त्यानुसार तुम्ही वाटी छोटी मोठी यूज करू शकता। अगदी सरळ सोपी रेसिपी आहे। 1 वाटी डाळ्याला 1/2 वाटी गूळ, 1/2 वाटी तूप आणि साधारण मिल्क पावडर किंवा पिस्ता किंवा इतर ड्रायफ्रूटची पावडर तुम्ही टाकू शकता। अगदी 1-1, 2-2 चमचा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। अगदी परफेक्ट
तोंडात टाकताच विरघळणारे अतिशय टेस्टी असे मोदक तयार होतात। तर यावेळेस गणपती बाप्पाला असे देखील मोदक बनवा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन देखील क्लिक करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।